माहितीनुसार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 MH46BU8344 क्रमांकाचा पार्सल घेऊन जाणारा ट्रेलर रात्री 3:30 सुमारास जबलपूरकडून नागपूरकडे येत असताना महामार्गावरील चोरबाहुली शिवारात बंद पडलेला ट्रक क्रमांक RJ11CA9647 हा रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान मागून येणाऱ्या ट्रेलरचा उभा असलेला ट्रक दिसून न आल्याने हा अपघात घडला. यात बंद पडलेल्या ट्रकमध्ये खाली काचेच्या बॉटल होत्या. यातच त्यातील मालाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र धडक देणाऱ्या ट्रकची कॅबिन ट्रकपासून वेगळी झाली, मात्र यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना मिळताच डॉक्टर गजभिये व ॲम्ब्युलन्स चालक प्रवीण ठाकूर यांनी घटनास्थळ गाठले व ट्रेलर चालक बाळू तुकाराम शेडके वय 21 राहणार पनवेल महाराष्ट्र हे किरकोळ जखमी असल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात देवलापार येथे हलवण्यात आले आहे.